मित्रांनो, तिकडे लाईव्ह मध्ये प्रसाद आणि अमृत डोंगळे मध्ये जोरदार भांडण झालं आहे. अमृता म्हणते एकदा वाजू दे चावडीवर काय वाजायचं ते, तू कोणाच्या अंगावर जात नसल्यासारखं सांगतोय, मी लहान असल्याचा तुला रिस्पेक्ट ठेवल्यासारखं तुझं कौतुक मला सांगतो, मी लहान जरी असली तरी तुझ्यापेक्षा जास्त समज आहे माझ्यात. हे ऐकून प्रसाद अमृताला इग्नोर करतो, काहीच बोलत नाही कारण तो भांडणात त्याला खूप काही बोललेला असतो. नंतर अक्षय आणि डोंगळे तिकडे बेडरूम एरियात जाऊन बोलतात. अक्षय म्हणतो तो वेळ आली की कमाल बोलतो. डोंगळे म्हणते मला पहिल्या दिवसापासून माहिती आहे तो खूप बोलतो, मी त्याच्या कुठल्याच भांडणात पडत नाही कारण ह्याला सांगून काहीच फायदा होत नाही, हा एकदा एक बोलतो नंतर एक बोलतो, त्यामुळे त्याचं एकजण इथे कोणी सक्क झालं नाही. देशमुख सक्की झाली तर तिला पण नॉमिनेट करायचा 10 वेळा तो. अमृता राखेला म्हणते ह्या प्रसादला काय बघून लोक वोट करतात काही माहीत नाही, असं तिकडे या दोघांमध्ये वाद चाललेला असतो. मित्रांनो, प्रसादला लोक काय बघून वोट करतात तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा.